फाटल्या 3 दिसांसावन गोंय वैजकी महाविद्यालयांतल्यान मुंबयच्या हिंदुजा हॉस्पिटलांत उपचारा खातीर दाखल केल्ले आमदार विष्णू वाघ उपचारांक प्रतिसाद दिता. रातीं ताणी आपल्या दोळ्यांची उकळजाप केली आनी हातपांयांची हालचाल करता अशी माहिती हॉस्पिटलांतल्यान मेळ्ळ्या. आयतारा तांकां पळोवपाक गोवा फॉरवर्ड पक्षाचे म्हणणारे दुर्गादास कामत हिंदुजा हॉस्पिटलांत पावले. हे विशीं तांचे कडेन आमी फोनावेल्यान संपर्क केलो तेन्ना आमदार विष्णू वाघ उपचारांक प्रतिसाद दिता अशें तांणी सांगले. तशेंच तांचे विशीं गोंयांत ज्यो वावड्यो पसरता त्यो फटीच्यो आसा. तांचे विशीं कोणेंच वायट मेसेजी वॉट्सअप किंवा फेसबुकाचेर पसरोवच्यो न्हय अशें तांणी सांगलां. सद्या गोंयभर आमदार विष्णू वाघांच्या भलायकी विशीं वेगवेगळ्यो मेसेजी पातळटात. आरडीएक्स गोवा ब्युरो रिपोर्ट. गोंयांत हांव आज सकाळी हांगा हिंदुजा हॉस्पिटलांत पावलो 11 वरांचेर, 11:30 वरांचेर. ताजी बायल जी आहा मिसेस अरुणा वाघ, तिका नांव थंय जे ऑन ड्युटी जे ज्युनियर डॉक्टर आसात तेवूय सांगपाक लागल्यात की तो मात्र मेडिसिनाक रिस्पॉन्ड करूंक लागला. नो डाउट तो न्हिदिल्ले हातून आसा, पूण मात्र आज पाय बी आलोंक लागना, विच वॉज नॉट हॅपनिंग इन गोवा मेडिकल कॉलेज. एटलिस्ट हात पाय मात्र हालूंक लागले. सो डॉक्टर म्हणतात ते इवन अरुणा वाघ म्हणलो इट इज अ पॉझिटिव्ह साईन दॅट यु नो दॅट ही इज शोईंग समथिंग. कारण मेडिसिन झाले म्हणून जायना, देवाची ब्लेसिंग गरज पडटा. आणि आम्ही सगळ्यांनी म्हाका दिसता आज विष्णू कदाचित भारतीय जनता पार्टीचा आमचा पॉलिटिकल डिफरन्स असतात, पर्सनल डिफरन्स असतात, पण हे सगळं कुशीन दोरून माणुसकी म्हणते किती असा ह्युमॅनिटी. आणि अत्यंत दुःख जाता की व्हॉट्सअप म्हणजे प्रकरण सोशल मीडिया जितले बरं झाला तितके ते सोशल मीडिया थर्ड क्लास झाले. सोशल मीडिया म्हणतात कारण आज लोक किद्या किती मेसेजेस सर्क्युलेट करूक लागल्यात. सो यु नो इट इज व्हेरी सॅड. यु नो किती असतं स्वतः दोळ्यान पहिल्या शिवाय मेसेजेस सर्क्युलेट करूक जायना. म्हाकाय खुबशे मेसेज येतात, पण आम्ही खंयच फॉरवर्ड. सो लोकांनी चिंतपाची गरज आहे, आज आमच्या गोंयच्या लोकांनी चिंतपाची गरज आहे की आपल्याक जे मेसेज येतात ते बाबा फॉरवर्ड करप आणि खंय ग्रुपांनी घालप ते 100% चिंतपाची गरज आहे. आज गरज आहे किती की विष्णू खरेच आम्ही सगळ्यांनी देवाकडे मागपाची गरज आहे, कारण तो एक आमचा गोंयचो आमदार. सो आणि लोकांकडे मागता की लोकांनी असले फॉरवर्ड करचे न्ही, कारण बिकॉज ही ऑल्सो एज अ फॅमिली देर आर इमोशन्स अटॅच टू हिज फॅमिली ऑल्सो. सो कोणेच लोकांनी असे करचे न्ही म्हणून हांव मागता.